नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 62वा भाग सातारा आकाशवाणी केंद्रासंबंधीच्या आठवणी मी या भागात शेअर करणार आहे. अनेक वर्ष सातारा आकाशवाणी केंद्र नव्हतं, पुण्याचेच कार्यक्रम आपण सर्वजण ऐकत होतो. पुढे जेव्हा FM सेंट हे नवीन तंत्रज्ञान आलं तेव्हा मग सातारा आकाशवाणी केंद्र सुरू झालं. ते कसं झालं, ती वाटचाल कशी झाली याच्या आठवणी थोड्या आहेत. आता ही जुनी गोष्ट झाली म्हणजे आकाशवाणी केंद्र स्थापन होऊनसुद्धा जवळजवळ 28-30 वर्ष होत आली. पण तेव्हा कसं केलं हे आकाशवाणी केंद्र, किती लोकांनी त्यामध्ये योगदान दिलं आकाशवाणी केंद्राच्या नोकरवर्ग म्हणून आपण किंवा अधिकारी वर्ग म्हणून, हे जाणून घेणं आजसुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं. आता आपण नुकतीच बातमी ऐकली की विविध भारती बंद होणार आहे, माहीत नाही ही केंद्रसुद्धा आता बंद होतील काही दिवसांनी. पण हे मला असं वाटतं की ह्या केंद्रांचा खूप मोठा उपयोग सातारा म्हणजे छोटी छोटी ज्या ज्या जिल्ह्यात केंद्र आहेत त्या त्या केंद्रातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांच्या नवीन पिढीला तरुण उत्साही कलाकारांना फायदा झाला आहे. त्यामुळं बहुधा ही बंद होणार नाही असं वाटते, किंवा नवीन दोघांना चालू होतील माहीत नाही. सरकारच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही. पण सातारा केंद्राचा हा आकाशवाणी केंद्राचा म्हणजे आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे असं या एपिसोडचं नाव द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण आपलं ऐकायची सवय आहे, कुठलेही केंद्र आपण रेडिओ लावला की हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे असं आपल्याला ऐकायची सवय होती. तर आता हे आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. 1992 ऑगस्ट सप्टेंबरमधील गोष्ट असावी. सातारचे आकाशवाणी केंद्र बांधून पूर्ण झाले आहे, गेंडावरती त्याची इमारत पूर्ण झाली आहे आणि ते लवकरच सुरू होणार आहे अशी आम्ही चर्चा ऐकत होतो. अशात एके दिवशी एक काळे सावळे थोडेसे बुटकेग्रस्त आणि हसतमुखग्रस्त येऊन भेटले. ते म्हणाले, मी सुभाष तपासे, येथील आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली आहे. त्यांनी माझ्या एका मित्राला संदर्भ दिला आणि सांगितलं की आता तूर्त आम्ही ट्रायल ब्रॉडकास्टिंग करतो आहे, जे रेग्युलर केंद्र सुरू होण्यापूर्वी ते कसं चालतं आहे, काय त्रुटी आहेत का, याकरता ट्रायल ब्रॉडकास्टिंग म्हणून कार्यक्रम करतात ते. तर त्यासाठी मला तुमचं सहकार्य हवं आहे असं ते म्हणले मला. मी त्यांचं कोण वागणं, ॲप्रोच, बोलणं इतकं साधं सरळ होतं की मी अगदी इम्प्रेस होऊन गेलो, प्रभावित झालो आणि म्हणलं काय तुम्हाला जे पाहिजे असेल ते मी तुम्हाला सहकार्य करीन, कुठल्याही बाबतीत तुम्ही मला सांगा. म्हणलं आता एक काम करा, दुसऱ्याशीच तुम्ही या आणि इन्कम टॅक्सच्या ज्या तरतुदी आहेत तुमचा विषय आहे त्याबद्दल एक 15-20 मिनटं बोला. बरं म्हणलं बोलतो. म्हणजे मलाही काही आकाशवाणीतून बोलायचा अनुभव नव्हता, पण लिहायचा अनुभव तोपर्यंत आला होता आणि इतर ठिकाणी भाषणं बिषणं द्यायचा अनुभव बऱ्यापैकी आला होता. म्हणलं येतो मी त्याचा विषय त्यांच्या आकाशवाणीमध्ये टॉक द्या त्याच्यावरती, इन्कम टॅक्सवरती. बरं म्हणलं गेलो. ट्रायल असल्यामुळे मानधन बिंधन काही प्रश्न नव्हता. आकाशवाणी केंद्र आहे सातारचं गेंडामाळावरती. स्कूटर घेऊन गेलो म्हणजे गेलो रेकॉर्डिंग केलं, थोडंसं ऐकलं परत आणि मग त्यांनी ते नंतर प्रक्षेपितसुद्धा केलं. आणि बाहेर समोरच्या बाजूला एक बारकी टपरी होती चहाची, तपासे म्हणलं त्याला चहा पिऊया, म्हणून आम्ही तिथं बसलो आणि चहा प्याला. पण तपासे या उंद्या ग्रस्तांची माझी मैत्री झाली आणि सातारा आकाशवाणी केंद्र याच्याही मैत्रीच्या स्वरूपात मला मानधन जवळजवळ मिळालंच असं मला वाटतं. प्रत्यक्षात सातारी सातारा केंद्राचं 13 नोव्हेंबर 1992 तेव्हाचे राज्य सरकारले मंत्री प्रतापराव भोसले आणि माजी दुग्धविकास मंत्री म्हणजे तेव्हा खासदार होते प्रताप भोसले, त्यांच्या हस्ते, कारण आकाशवाणी हे केंद्रीय सरकारच्या खात्यातले ना, त्यामुळे त्या काहीतरी नियम असेल की जिल्ह्याच्या खासदारांना बोलवा तुम्ही. त्यामुळं प्रतापराव भाऊ यांच्या हस्ते आणि विलासराव पाटील उंडाळकर ते तेव्हा मंत्री होते महाराष्ट्र राज्यात, त्यांच्या अध्यक्षतेखाली शाहू कलिंदर एका मस्त मोठा कार्यक्रम झाला आणि खूप त्याला सातारकरांनी गर्दी केली होती. कारण एक म्हणजे सातारा केंद्र हे साताऱ्याचं वैभव होतं आणि दुसरे म्हणजे सुभाष तपासांच्या सृजनशील प्रतिभेमुळे आपण मधल्या ट्रायलच्या काळात त्यांनी अनेक गुणे सातारकरांना संधी देऊन उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करून
ते श्रोत्यांच्यामध्ये खूप लोकप्रिय झाले ते, कारण सातारा आकाशवाणी केंद्र पटकन आपल्या रेडिओवरती लागायचं एफ एमवरती, त्यामुळे सगळे लोक आले ते, खूप मोठा कार्यक्रम झाला तो। मला आठवते की एक विलास काका आत्ता नुकतेच गेले, प्रतापराबू आता जवळजवळ निवृत्त आयुष्य जगत आहेत, पण दोघांची भाषणं उत्तम झाली आणि मी असं श्रोत्यात बसलो होतो आणि काका विलास काकाने मला वर्णन कोणा ते खाली पडलो, गोडबोलानं वर बोलवलं, गोडबोलानं वर बोलवलं, मी आपला वर्णन स्टेजवरती बसलो होतो, पण कार्यक्रम उत्तम झाला आणि मग रेग्युलर केंद्राचं कामकाज सुरू झालं। तपासांच्या मनमिळाऊ आणि अभ्यासामुळे त्यांनी अनेकांची स्नेह जोडून त्यांना आकाशवाणीवर उत्तमोत्तम कार्यक्रम करायला लावले होते आणि तेही मानधनाशिवाय या मधल्या काळामध्ये। या साहित्यिक, राजकारणी, भजनी मंडळी, प्रगती शेतकरी, सरकारी अधिकारी अशा अनेकांचा समावेश होता। ते सहकार्य आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची नाविन्यपूर्ण कार्यक्रम दर्जा त्यांनी पुढेही सतत वर्धिष्णू ठेवला। मला आठवते की हा जो पहिला ट्रायलचा पिरियड होता तेव्हा त्यांना एक गाडी दिलेली होती जुनी, आणि त्या गाडीतनं खेडोपाडी जाऊन सुद्धा ते रेकॉर्डिंग करायचे। आणि एक दिवस तपासले माझ्या घरी आले आणि मला म्हणले अहो गोडबोले, मला एक मोठी ताडपत्री किंवा सतरी द्याल का? म्हणलं आता हे काय काढलं आहे तुम्ही? नाही म्हणले गाडीत आमच्याकडं ते काय सरकारी कारभार म्हणजे कसा असतो तुम्हाला माहीत आहे, म्हणजे आमच्याकडे काही नाही आहे, आता आम्ही खेडेगावात गेलो तर सतरंजी मागून कुठून आणायची? सुदैवानं माझ्याकडे सतरंज्या मोठ्या दोन होत्या, त्या त्यांना दिल्या, पुढे अर्थात त्यांनी आता काल परती केला तो भाग वेगळा। पण तपासणी म्हणजे आकाशवाणी केंद्र चांगलं व्हावं याकरता किती एखादी तळमळ असू शकते याचं तपास हे उत्तम उदाहरण होतं। आणि मग पुढेही आमचा स्नेह कायम राहिला, नवीन काही सुचलं तर मी त्यांच्याशी बोलायचो, चांगली कन्सेप्ट आणि ते करायचे, आणि ती उत्तम म्हणजे कार्यक्रम आपण चांगले होत गेले। तपासींची पुढं बदली झाली, त्यांच्या जागी सतीश साने आले, नंतर मग वीणा जोशी आल्या, मग मेश्राम आले, नंतर मध्यंतरी बागल आले ते, पण सगळेच हे केंद्र संचालक उत्साही आणि काहीतरी चांगलं करावं अशा ह्याचे होते। आणि सुभाष तपासे यांच्यासोबत कार्यक्रम अधिकारी ज्याला आकाशवाणीमध्ये पेक्स म्हणतात म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, हे सुद्धा चांगले आहे, म्हणजे त्यामध्ये अरुण सोळंकी, सचिन प्रभुणे, विक्रांत मंडपे, अरुणा रानडे, शुभदा अभ्यंकर, नंतर सोनारी बंड, नंतर कोरे साहेब, मोकाशी, आता गोविंद मोकाशी आहेत आत्ता, अनेकांनी तुम्ही वाचलेलं त्यांचं दुर्दम्य कादंबरी वाचतात ते वाचत होते, म्हणजे आता लोकमान्यांच्या जीवनावरची ती संपली आत्ता, पण उत्तम अभिनयाचं जाण असलेले वाचत होते, छान वाटायचं। आणि त्याबरोबरच हे नुसते अधिकारी किंवा पेक्ससुद्धा नाहीत, तर तंत्रज्ञ मुल्ला नावकर या सगळ्यापासून त्या अगदी चालक त्या गाडीचं नानाजी जाधव वाटपून प्रभाकर सुतार यांच्यापासून सर्वजण हळदणू एका टीमप्रमाणे कार्यक्रमासाठी उत्साहात सगळ्या मदतीला तयार असायचे। वर्किंग अवर्स आहेत, आता उशीर झाला ओव्हरटाईमही भानगडच नसायची। या केंद्राने सातारा जिल्ह्यात असंख्य कलाकार, लेखक, कवी, गायक, नाटककार, उद्योजक, बँकर्स, वक्ते, सरकारी अधिकारी वगैरेंना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन मोलाचं काम केलेलं आहे। नवनवीन कार्यक्रमाच्या संकल्पना हे या केंद्राचं कायम वैशिष्ट्य राहिलं आहे। गेल्या 25 वर्षात म्हणजे आता झाली जास्त, आता गेले 7-8 वर्ष काही मी फारसा जात नाही, शेवटी तिथं कोण माणसं असतील त्यांच्या आपल्या संबंधावरती खूपदा होतं की आपला कन्सेप्ट मान्य होतो नाही असं, पण तपासे किंवा मधल्या अधिकाऱ्यांच्या खूप वेळा असे नवीन नवीन सुचवलं आम्ही त्या कार्यक्रम त्यांनी अंमलात आणल्या, म्हणजे मला मी काय काय कार्यक्रम केला असं वाटवलं तरी मला आश्चर्य वाटतं। माझं मनाय श्लोक आणि दासबोध यांचे वर्षोवर्ष चालणारं दैनंदिन विवेचन आणि ते वाचनसुद्धा अनेकदा आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनीच केलं, पण हे वर्षभर चाललं, एक वर्ष। नंतर चंद्रकांत गोखले, रमेश देव, सुबल सरकार, अनिल मोहिले, रवींद्र साठे, पंडित प्रभाकर कारेकर, शांताबाई शेळके, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, रवींद्र भट, असे सगळे साहित्यिक कलाकार साताऱ्यात कुणाला आले की मी म्हणायचं चला आकाशवाणीला आपली मुलाखत करूया, आणि जसं काही आपली प्रॉपर्टी असल्यासारखं मी मला ते लगेच म्हणायचे बरं या करून टाका म्हणत, कारण त्यांना हाऊस होईल की कलाकार तसे कुठे मिळणार। आणि कलाकारसुद्धा म्हणजे माझी मैत्री होतीच, पण आकाशवाणी एक मोठं साधन आहे हे त्यालाही माहिती असायचं। रमेश देवांची मुलाखत तर आम्ही विक्रांत मनपे मी जाऊन आम्ही हॉटेल एक्झिक्युटिव्ह महेंद्र एक्झिक्युटिव्हवर घेतलेली। नंतर आपल्या सुरेखा पुणेकरांची मुलाखत शाहू कला मंदिरात त्यांचा कार्यक्रम तिथंच घेतली होती।
आणि सार म्हणजे उत्तम मजा यायची आणि मलाही म्हणजे मानधन फार त्यामुळे नसायचे, पण खूपच आनंद याचा की यांचे कायमचं एक आर्काविकल आहे. आता दुर्दैवानं मला माहीत नाही की यांनी किती त्याला ठेवलेलं आहे शिल्लक, कारण परवा मी फोन केला या लॉकडाऊनमध्ये मी हा चॅनेल वगैरे सुरू यूट्यूब केल्यानंतर, पण म्हणजे आता ते नाही आहे बहुते. हा फार एक वाईट दुःखद भाग आहे असं मला वाटतं, कारण यांना आर्काविकल व्हॅल्यू आहे. आता चंद्रकांत गोखले गेले, सुबल सरकार गेले, अनिल मोहिले गेले, शांताबाई गेल्या, बाबू बोरकर गेले, सुधीर मोघे गेले, रवींद्र भट गेले, यांच्या मुलाखती मी आकाशवाणीचा ठेवा होता खरं म्हणजे. बघूया आता ते हुरकायला तर त्या विनंती केली आहे मी, सापडलं तर पुन्हा आपल्याला ऐकायचा संधी मिळू शकेल असं मला वाटते. आणखीन एक कल्पना तेव्हा आली की आता हे खूप सोपं झालं आहे म्हणजे कार्यक्रम पॅच करायचा वगैरे, पण जेव्हा लोकसभेच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा जेव्हा मतमोजणी असेल तेव्हा आपण ते निकाल लाईव्ह ब्रॉडकास्ट करूया का असं काहीतरी कल्पना निघाली. कोणाच्या बहुतेक तपासांच्या असेल किंवा माझ्या असेल असं काहीतरी मला आठवत नाही, पण ती निघाली. मग काय करायचं आणि आमचे सगळे तंत्रज्ञ जे आकारणी ते फार हुशार होते, मुलगा म्हणून तंत्रज्ञ आहे ते मला वाटतं अजूनही, ते म्हणलं आपण करूया बरोबर पॅचअप. मग तिथं कोणतरी माणूस एक वाईला गेला, एक कराडला गेला आकाशवाणीचा, आणि त्यांचं लाईव्ह तिथनं आम्ही उमेदवारांचं पॅच करत होतो. निकाल लागला म्हणजे कॉमेंट्री चालू असायची, कारण तेव्हा काय असं मतमोजणी ही मतपत्रिका असत, पहिल्या राऊंडचा निकाल आला आणि मग तो आमचा कार्यक्रम साधारण दुपारी 12 वाजता सुरू झाला, तो पहाटे 3 वाजता वगैरे संपायचा. मग ते आम्ही 5-6 जणांना तपासे बोल किंवा ते कोण अधिकारी असतील ते बोलवायचे, मी असायचो, आकाशवाणीचे सचिन प्रभूने असायचे, मनपे असायचे विक्रांत, याशिवाय काही पत्रकार असायचे, मग पत्की कधी होते, विजय मानके होते, आणि मधनं आमची कॉमेंट्री आलेला निकाल या फेरींत पुढं काय होईल वगैरे असं सगळं. मग त्यात जे उमेदवार आहेत घासून चालले असले इलेक्शन तर त्यांच्या मुलाखती, हे सगळं त्या फोनवरनं असं पॅचअप करून लाईव्ह व्हायचं. आणि अक्षरशः त्याला लिस्नरशिप ज्याला म्हणतो म्हणजे काही श्रोते प्रचंड हे असायचं. मी कित्येकदा मधनं जेवायला सुद्धा जायला सवडी मिळायची नाही. मला आठवतं एकदा तर काहीतरी रात्री उशिरापर्यंत निकाल चालणार होता तर आकाशवाणी लोकांनी डबे आणून आम्हाला तिथंच मधनं ब्रेक देऊन जेवायला घातलं की तुम्ही तोपर्यंत करा, तोपर्यंत आम्ही जेवून घेतो वगैरे असं. फार म्हणजे गमतीशीर दिवस होते ते. म्हणजे एकदा तर अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या इलेक्शनच्या वेळेला ते तर मला वाटतं रात्री 2-2:30 वाजता आकाशवाणीवर आले आणि मला फोन आला तर म्हणलं आत्ता नाही आहेत बाबा, मग कुठेतरी त्यांची मुलाखत तिथे घेतलेली होती. आणि अर्थात या सगळ्यांना आनंद खूप मिळत गेला, अनेकांना बोलतं करता आलं, शिवाय मला स्वतःला एक फायदा झाला की वेळेचं भान बरोबर आलं की आपण किती मिनटं बोलायचं त्यात कसं बसवायचं आणि मुद्द्याची मांडणी तेवढं कसं आहे, व्हॉईस कल्चर. आता मला माहिती आहे की माझा आवाज थोडासा आता तुम्ही ऐकताच आहात, बेस आहे त्याला म्हणजे शार्प आवाज नाही आहे, पण नाही आहे त्याला काय करणार, पण आता अलीकडच्या संदर्भात तो शार्प करता येतो वगैरे म्हणे मी ऐकलेला आहे. आणि मग तेव्हा या सगळ्यांना मलाही खूप शिकायला मिळालं, आनंद मिळाला. 31 डिसेंबरचा एक कार्यक्रम झाला, मी आणि बायकोनी माझ्या घरच्या सर्व रेकॉर्ड्स घेऊन गेलो, तुम्ही ग्राउंड रेकॉर्ड्स असतात ना एल पी वगैरे, कारण आत्ता TV कार्यक्रम तर 31 डिसेंबरला जायचा तर तपासाने म्हणले आपण बघूया कॉम्पिटिशन मी करूया, तपासिकर सानेसाहेब होते होते. आणि मग आम्ही कार्यक्रम केला आणि रेकॉर्ड्स घेऊन मनमन काय काय त्याला चुरचुरीत फोडणी देऊन, तर आमची लिस्नरशिप TV जास्त साताऱ्यात तरी होती त्यादिवशी. हा खूप आनंद मिळाला त्यातनं. कधी एखादा अलीकडच्या काळात अडबुठ्या माणसामुळे त्रासही झाला तो होत असतो, एखादा कोणतरी मिठाचा काढा लागल्याशिवाय मजा नसते, पण ते ठीक आहे. मग तेव्हाच फक्त आकाशवाणीचं ब्रॉडकास्ट फक्त संध्याकाळी असायचं, खरं तर आकाशवाणीची वेळ सकाळची आहे, पण तेव्हा ती सोय नव्हती. मग सगळ्यांच्याकडनं आम्ही पत्रमित्र पाठवायला लावली, अनेक नक्की अनेक ठिकाणून गेला असणार केवळ साताऱ्यात नाही, आणि मग आकाशवाणीने ब्रॉडकास्टिंगची वेळी बदलली, म्हणजे दोन्ही ठेवला सकाळी आणि संध्याकाळी आता सुरू झालं. आता TVचं किती चॅनेल्स आले तरीसुद्धा दृकश्राव्य माध्यमापेक्षा या आकाशवाणीच्या केवळ श्राव्य माध्यमाचं महत्त्व जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं, कारण आपण काम करता करता ऐकू शकतो, त्यांना काही चांगलं देऊ शकतो. आणि म्हणजे कसं एक त्याला गमतीशीर म्हणता येतं, मी लिखात उपमा दिली ती की जगमगती रोषणाई डोळ्याला दिपवते खरी, पण समय किंवा निरांजनाने सौम्य प्रकाशात मनाला जी शांतता मिळते
ती काही वेगळीच असते आणि प्रसन्न असते. अगदी त्याचप्रमाणे टी व्ही आणि आकाशवाणी या दोन प्रसार माध्यमांचा संबंध आहे असं मला वाटतं. या निमित्तानं ह्या आठवणी मला जागवता आल्या. एका दुसरं नावं राहिली शक्य आहेत कारण आठवणीच मी करतो आहे, पण या निमित्तानं आकाशवाणी केंद्रालाही आता किती वर्ष झाली मग अशी म्हणलं त्याप्रमाणे 92 साली सुरू झालं म्हणजे आता 28 वर्ष झाली. सुवर्णमहोत्सव जेवढा काही आपण असणार नाही म्हणजे मी तरी, पण आकाशवाणीचा आणखीन सुवर्णमहोत्सव जास्त होत राहावं, चांगला होत राहावं, वाटचं आणखीन जास्त लोकाभिमुख होत जावं असं मला शुभेच्छा द्यावं वाटतं. आणि ज्या सगळ्यांनी अशी उल्लेख केला मी सगळ्यांच्या नावाचा, त्या सगळ्यांनी सहकार्य मला माझे एक अनुभव विश्व समृद्ध करता आलं तेव्हा यानिमित्त त्यांनाही मी धन्यवाद देतो. खूप सातारकरांनी त्या काळामध्ये इलेक्शन जेव्हा आम्ही करायचो, अरे तुम्ही आत्ता इथं कुठं दिसत आहे, मग अशी त्या आकाशवाणी तुम्हा ऐकत होतो अशा गमतीशीर कौतुकही केलं. त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज तिथे थांबूया. सातारचं दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या अशाच आठवणी आहेत, त्या उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.